देवबाग संघ आपला अतिरिक्त खेळाडू कृपा लगकर समाजीन कक्षात पाठवा एक सुंदर स्पर्धा सोळा संघांनी स्वप्न बघितलं सोळा संघातील विपुल नेमळेकर यांच्याकडून यापूर्वीच्या सामनावीर ठरला तो साई नाही केला पाचशे रुपयांचं बहुमूल्य पार्थकित सोळा संघांनी एक स्वप्न बघितलं या मैदानावरती अंतिम चषकावरती नाव कोरण्याचं त्यातील आठ संघ बाद होत आहेत आणि त्यानंतर मात्र आठ संघ ह्या मैदानावरती पाहुलं टाकतायत स्ट्राईक यांवरती फलंदाज पीटर सज्ज होतोय नॉन स्ट्राईक यांवरती फलंदाज गोडविन नावाचा सज्ज होतोय तर गोलंदाजी मार्कुरती स्वतः संघाचा कर्णधार राजन केरकर कित्येक वेळा हे संघ एकमेकांसमोर आले आणि आज पुन्हा एकदा गाठ पडते पहिल्या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाज पीटरच्या बॅटमधून एक छोटा उंचीचा खेळाडू पहिल्या चेंडूवरती सन्मान देतोय निश्चितच एक धाव मात्र सहजासहजी पूर्ण करतोय आणि सांघिक धावफलक मात्र एकेधावीशी इथं मात्र सांघिक धावफलक चालना देतोय तो फलंदाज पीटर नावाचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हा राजन केरकर ज्याला डीके असं संबोधलं जातं डिके एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना स्वतः संघाचा भार स्वतःच्या खांद्यावरती पेलतोय आणि पहिल्या पहिल्या षटकात एक सुंदर गोलंदाजी करावी या प्रयत्नात मात्र गोलंदाज दरम्यान माडखोल सरपंच बाळू शिसाट यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे सन्माननीय नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे पहिला चेंडू पीटर फर्नांडीस सामना करतोय त्यानंतर मात्र आखोट टप्पेचा चेंडू त्यावरती एक दहा बहुधा मिडविकेट क्षेत्रात फलंदाज गुडविनच्या बॅटमधून पाहायला मिळते फेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना वीरस्फोट वेंगुर्ला संघ उपस्थित रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत जर युट्यूबच्या माध्यमातून ते प्रेक्षक हा सामना पाहत आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत एक मोठा फटका टळवण्याचा हा प्रयत्न फलंदाज पिटर याचा सुंदर पाहायला मिळतोय परंतु मात्र निशब्द करून ठेवणारी गोलंदाजी गोलंदाज राजन केरकर याची फलंदाज याला काहीसा चकवा निर्माण करते व निश्चितच मात्र निर्धाव चेंडूची गणना होऊ शकली असती परंतु चेंडू हा शरीराचा वेध घेतोय बाईशच्या रूपात एक धाव निघते आणि एकेर अशी सांघिक धाव फलक तीन धावांवरते मित्रांनो टेनिस क्रिकेटला एक मोठं वलय प्राप्त होतंय टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून सुंदर चेंडू आखोटप्याचं ऑप्टिकच्या बाहेर चेंडू फलंदाज काहीसा शफल झाला बहुधा चेंडू मात्र निर्धाव घडला जातोय सांघिक धावफलक स्थिरावतोय चार चेंडूंचा खेळ समाप्त तीन धावा धाव टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते एक मोठा फटका राजन केरकरच्या विरुद्ध चेंडू बहुधा काहू क्षेत्रात गगनाला गवस्ती घालतोय चेंडू मात्र सीमा मदत सोनेरी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राहुल यांचं त्यांचं या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो टेनिस क्रिकेटचं ज्या ज्यांनी जे, खऱ्या अर्थानं वलय प्राप्त करून दिलं ते संतोष नाणेकर यांचं हे मनपूर्वक हार्दिक आभार यावेळेस मात्र कैसा खराब चेंडू यावेळेस मात्र ऑस्ट्रिकच्या बराच बाहेर भरकटलेला राजन केरकरेचा याचा चेंडू पंच दोन्ही हात समांतर घोषणा करताय निश्चितच चेंडूला स्वैर असल्याची घोषणा धावसंकेत खातं जवळपास दहा धावांवरती एक षटकार बसल्यानंतर गोलंदाज राजन याही वेळेस आकुटप्याचा चेंडू पुलचा एक देखना फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजच्या च्या बॅट मधून चेंडू बघता बघता सीमारेषा पार एक मोठा फटका पाहायला मिळतो निश्चितच छत्रपतींचा छावा आणि मिळतील पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय चौदा धावा धाव फलकावरती सलामीची जोडी ही मैदानात फलंदाजी करत असताना स्ट्राईग पीटर फलंदाज तर दुसऱ्या बाजूनं गोडविन हा फलंदाज पाहायला मिळतोय एक षटकाचा खेळ समाप्त सलामीची जोडी मैदानात चौदा धावा धाव फलकावरती सुंदर स्पर्धा तमाम आयोजकांच्या वतीने या मैदानावरती वळण घेते या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर सुमधूर संगीत डी जे उत्कृष्ट पंचगिरी लालित्यपूर्ण समालोचन ड्रोन कॅमेरा हे आपल्याला पाहायला मिळतोय कोणीही चुकवू नये असा क्षण आणि कोणीही चुकवू नये असा सोहळा मात्र या मैदानावरती एक दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळतंय ते तमाम आयोजकांच्या वतीनं आपण पाहिलं आत्ताच आपल्या स्क्रीनवरती आपल्याला ड्रोन कॅमेरा पाहायला मिळाला गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम ही टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम आज आपल्याला कार्यरत पाहायला मिळते राज हळदनकर हे रोहित कोरगावकर हे ड्रोन कॅमेरा आपल्याला इथं ऑपरेट करताना पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय चौदा धावा धाव फलकावरती दुसऱ्या शर्कात नवीन गोलंदाज ज्या गोलंदाजाकडे मात्र बराच अनुभव गाठीशी आहे तो गोलंदाज सज्ज होतोय आशिष नावाचा पहिला चेंडू लोफुलटो ऑफ पिटेडच्या बॅटवरती सन्मानपूर्वक हलक्या त्याने फटका दुसऱ्या धावेचा प्रयत्न एक धाव चौदा सौजी पूर्ण दोन धावा पूर्ण निश्चितच काहीसा दबाव मात्र निर्माण करतात फलंदाज क्षेत्ररक्षकावरती आणि हाच दबाव मात्र क्षेत्ररक्षणात काहीशी घोडचूक करण्यास कारणीभूत बुट ठरतोय या चेंडूवरती मात्र निघतायत दोन धावा धावसंख्येचं खातं वळतोय जवळपास सोळा धावांवरती आशिष शिरोडकर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ज्याच्याकडे बराच अनुभव वयवर्ष जवळपास बावन्न असतानाही आज मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्कवरती एक सुंदर कामगिरी करण्याच्या उद्देशानं यावेळेस मात्र एक सन्मानपूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची बाहेरीलकड घेत चेंडू जातोय थडमॅन क्षेत्राचे तीर्शक ज्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी चेंडू जातोय चेंडूवरती मात्र एक धाव मिळते ज्या गोलंदाजाकडे बराच अनुभव गोलंदाजी करण्याचा तो आशिष शिरोडकर मित्रांनो लियँडर पेसचं एक वाक्य आठवतंय एज इज अ ओनली फिगर फॉर मी म्हणजेच वय हा केवळ माझ्यासाठी एक आकडा आहे जवळपास पन्नाशी गाठलेलं वय अनुभवाची शिदोरी आपल्याकडे बाळगत गोलंदाज आशिष्य यावेळेस मात्र मोठा फटका बराच वेळ हवे टोलाजंग फटका चेंडूसी महाराज प्रयत्न मात्र चेंडू कदब्तीचे गोलंदाज आशिष पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू मिडविकेट क्षेत्रात छत्रक्षक चेंडूवरती पहिल्या प्रयत्नात सुंदर क्षेत्ररक्षण एक वेगळंच चिपळायला नाही छत्रक्षक चेंडूवरती येतोय पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय बॅकअप करतोय आपला विकेट किपर राधाकृष्ण पेंडेकरच्या हातात तोपर्यंत मात्र एकच धाव धाव फलकात घडली जाते म्हणजे एक सुंदर क्रिकेट मात्र फलंदाज गोडवींच्या बॅटमधून पाहिला मिळतं एक षटकार खेचल्यानंतर मात्र सन्मानपूर्वक सहजरित्या धाव घेतोय कुठच्याही गड्याची पडझड होणार नाही धावसंख्येचं खातं वाढेल याची नोंद घेत मात्र सुंदर फलंदाजे फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा एक या क्षेत्रा चेंडू दुसऱ्या दिवशीच्या खेळात सुंदर फटकेबाजी केली होती एकाच सामन्यात जवळपास चार षटकर तो, तो पीटर मात्र मैदानात हा नॉन स्ट्रायकिनवरती एक उंची कमी परंतु कीर्ती महान असं काहीसं बहुधा सादरीकरण या पिटर फरंड पाहायला मिळतय तोच पीटर यावेळेस मात्र परिवर्तन केलेला चेंडू शरीराचा वेध घेणारा ठरतोय फलंदाज बहुधा बाद होतोय हिट विकेटच्या रूपात फलंदाज बहुधा बाद पाहायला मिळतोय फलंदाज गुडविनची खेळी संपुष्टात पाहायला मिळते सांघिक धावफलक हा केवळ पंचवीस धावांवरती असताना जवळपास दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय बारा चेंडूंच्या समाप्तीनंतर पंचवीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात डीचे मित्रांनो ज्या प्रकारचा फटका सकाळच्या सत्रात दाजी नाईक या फडण्याचा नाही खेचला त्याच प्रकारचा एक सुंदर फटका पीटरच्या बॅटमधून यावेळेस पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पूर्णपणे बीट करतोय गोलंदाज पीटर याला आणि एक सुंदर गोलंदाजी पहिल्या वेळेला चेंडूवरती मात्र षटकार बसला परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती फलंदाजाला निशब्द करून ठेवणारी निर्धाव पद्धतीची गोलंदाजी मात्र गोलंदाज समीर याची यापूर्वीच्या चेंडूवरील सहा धावा सांघिक धाव फलक नेऊन ठेवले होते जवळपास एकतीस धावांवरती आणि पीटर हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज याही वेळेस सुंदर चेंडू आहे गतिशील तेज तर्रार वेगवान चेंडू पीटर या फलंदाजाला पूर्णपणे निशब्द करून ठेवणारा चेंडू मात्र गोलंदाज समीर याचा पाहायला मिळतोय एक मोठा फटका खेळावा गोलंदाजचे मनसुबे उधळून लावावेत हा प्रयत्न फलंदाज पीटर याचा मात्र कैसा चुकतोय सलग दोन चेंडू हे निर्धापदाचे फलंदाज खेचतोय आणि त्यानंतर पीटर हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईक एंड वरते त्यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू एक सुंदर फटका पिटरच्या बॅटमधून शॉट लंगोप क्षेत्रात चित्रशक बहुधा चेंडूवरती येतोय चेंडूची परतीची फेड जोपर्यंत करतोय तोपर्यंत मात्र चेंडूवरती एकच धाव धाव फलकात गणली जाते एकेरे धावे अशी सांगित धाव फलक काहीसा पुढे सरसवतोय धावफलक फलक पोचतोय बत्तीस धावांवर ते बरोबर मैदानाच्या मधोमध मद, बाजूला ड्रोन कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यांचं या स्पर्धेचं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण मित्रांनो पाहायला मिळतंय संघिक धाव जवळपास बत्तीस धावांवरती गोलंदाजी मार्ग समीर नावाचा गोलंदाज गती परिवर्तन केलेला चेंडू खोलवर टप्प्याचा एक मधोमध चेंडू येऊन पडतोय पहिल्या प्रयत्नात मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आशिष शिरोडकोणा दशक चेंडूवरती येतोय एकीर धावेची पावलं दुहेर धावेकडे वळताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काहीसा खराब ठरतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय तंबूत तो गीतेश नावाचा फलंदाज एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाध होतोय माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह चित्र आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून तब्बल एकशे शहाण्णव देशामध्ये दाखवलं जात आहे आणि तब्बल पाच लाख लोकांनी या स्पर्धेचा आस्वाद माध्यमातून आणि आजच्या अंतिम दिवशी या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण मैदानावरील सर्व प्रेक्षकांसह या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपल्याला पाहायला मिळतं युट्यूबवर आणि ड्रोन कॅमेरा प्रेक्षकांच्या जवळपास गेल्यास त्या ठिकाणी त्याला हात दाखव कोण आपण त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे कोण करायचे जेणेकरून ते क्षणचित्र या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतील आणि युट्यूबच्या माध्यमातून तब्बल एकशे शहाण्णव देशापर्यंत तुमचा चेहरा पोचला जाईल धन्यवाद जय सर तिसऱ्या षटकाचं अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी फलंदाज बाजवतोय गितेश धावसंख्येचा खातं बत्तीस धावा थर्टी टू बत्तीस धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज उंचपुरा ताकदवर खेळाडू ज्या खेळाडूच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी सॅम नावाचा खेळाडू स्ट्राईक यांवरती सज्ज होतोय याच फलंदाच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल फलंदाज सॅमच्या खांद्यावरती महालक्ष्मी देवभाग संघाचा तो खेळाडू मैदानात सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती समीर नवाचा आणि मित्रांनो एका स्पर्धेत सहा चेंडूत सत्तावीस धावांची आवश्यकता असताना गोलंदाज आले आणि फलंदाज यांची गाठ पडली होती समीर वेंगुर्ल्याच्या एका षटकात सॅम या फलंदाजाने अंतिम सामन्यात सत्तावीस धावा कुठल्या होत्या तोच सॅम हा फलंदाज स्ट्रायकेनवरती पहिला चेंडू यावेळेस मात्र सुंदर पाहायला मिळतो एक जोरदार अपील पंचांकडं पंच बहुधा अपिल, पन्सा अपिल फेटाळतायत निर्धाव चेंडूची गणना पाहायला मिळते सांघिक धावपलक स्थिरावतोय केवळ बत्तीस धावांवरती अठरा चेंडूंचा खेळ समाप्त होतोय बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत येणाऱ्या षटकात अजूनही अठरा चेंडूंचा माफ करा तेहत्तीस धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत अजूनही अठरा चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या अठरा चेंडूत किती धावांपर्यंत मजल मारतोय फलंदाजी करणारा संघ हे मात्र येणाऱ्या काळात समजतोय गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतायत विरस्फोट वेंगुर्ल्या संघाची की फलंदाज मात्र महालक्ष्मी देवबाग संघाचे या संघा या सामन्यात एक मोठी धावसंख्या उभारता येतं याचं संक्षिप्त रूप तुमच्यासमोर सादरीकरण करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो माझा साथी समालोचक योगेश परब याला आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय धन्यवाद कृपया या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे चौथा क्वार्टर फायनलचा सा सामना झाल्यानंतर उपांत्य फेरीचे सामने निश्चित करण्यासाठी या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जा जातील याची कृपया नोंद घ्यायची आहे धन्यवाद सचिन सामना रंगतो या मैदानावर आजच्या दिवसातील एका अतिमहत्वाचा सामना या दोन बलाढ्य संघांच्या बसना दोन संघांचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये रती महारथी आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूनं या वर्षीचा मोसम टेनिस क्रिकेटचा एका फलंदाजानं अक्षरशः गाजवला आहे तो सॅम मैदानामध्ये भगवा चषक द्यानं गाजवला वेंगुर्ल्याचं मैदानाचा न गाजवलं प्रिन्स समादेबीचं मैदानाचा न गाजवलं एका बाजूनं संयमी खेळी काय असते या युवा खेळाडूंना मात्र प्रबलित करणारी ही खेळी एका बाजूनं सॅम करतोय तर दुसऱ्या बाजूनं झाला न्यूफाईन संबोधलं गेलं उदयनमुख खेळाडू जो लेदरबर्ग क्रिकेट असतो उत्कृष्टचा निर्वाळा ज्या मोठ्या खेळाडूंचे दोन खेळाडूंचे कित्त गुरु जुळवणारा हा खेळाडू एका बाजूनं पीटर सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वर तेरा संबोधला जातो तो, तो सुरेश मांजरेकर सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एटकडनं संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या बाजूनं नाणेफेक हल्ल्यानंतर महालक्ष्मी देवबाग संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्या तीस या धावसंख्येवर मजल मारते ती दोन गड्यांच्या मोबदल्यात भव्य दिव्याचं आयोजन या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस योअर पद्धतीचा चेंडू विदल अंत पद्धतीचा फटका क्षेत्ररक्ष प्रतीक गबंड या ठिकाणी येतोय प्रेक्षकांसाठी एका बाजूनं जय नक्कीच सांगावं असं वाटतंय वीर स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये तब्बल तीन वेळा जे सलग दोन हजार एकोणीस वीस एक मालिकाबेर तीन तेजोमय सितारे एका बाजूनं झळकताना पाहायला मिळत आहेत आणि अठरा ते एकोणीस वर्षाच्या लाजवेल अशी मुलांना खेळी करणारा एक मात्र गुणमान खेळाडू वय वर्ष बावन्न आशिष शिरोडकर सर आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत एका बाजूनं ज्यां वेंगुर्ला संघांचा बऱ्याचदा प्रतिनिधी केलंय तो राधाकृष्ण पेंडणेकर तो दुसऱ्या बसून सॅम अंडे जोरावर एका बाजूनं नितीन एका बसून रोशन असे अनुभवाचे खेळाडू या मैदानावर खेळताना पाहायला स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा अंतिम क्वार्टर फायनलचा सा सामना रंगेल आमचे सहयोगी समालोचक मित्र यांचा हा संघ आदि आर्यन देवली संघ आणि दोन्ही समालोचक या मैदानाच्या दिशेने येत आहेत ते प्रदीप देऊलकर आणि श्याम बक्कर त्यांचं स्वागत फटका फसला जातोय फसलेला फटका तब्बल मात्र प्रतिस्पर्धी संघाला तारणा सॅम माघारी परतला जल्लोष एक उत्साह मैदानावर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या उत्साहाच्या वातावरणात प्रतिस्पर्धी संघाचा जय खराब चेंडू ताराना डरतोय आणि डी माध्यमातून रवाना द्रे स्टँड खास डान्स सॅम माघारी परतला आणि त्यानंतर अजून एक पोटक फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय महत्वाच्या क्षणी जो संघाचा नेतृत्व करतोय तो नितीन बांदेकर मैदानामध्ये पावलं टाकतोय आणि सांघिक धावपलक स्थिरावला गेला चौतीस थप धावपलकावर महालक्ष्मी संघ नाणेफे घरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना एका बाजून गणपती बाप्पा मोर्याच्या मोठ्या जल्लोषात दुसऱ्या बाजूनं हे तीन सितारे या मैदानावर मी मागाशी उल्लेख केला एका बाजूनं छत्रपती चषक दोन हजार एकोणीसचा चा मालिका वेर गीतेश गावडे तर दुसऱ्या बसून उभा दांड प्रीमियर लीग एल या नामानं संबोध स्पर्धेचा मालिकावीर प्रतीक गवंडे आणि त्यानंतर शणभर विश्रांती मित्रमंडळ आणि छत्रपती चषक दोन हजार एकवीसचा जो मालिकावीर ठरला आहे तो राजन उर्फ डिक्की हे तीन मालिकावीराचे तेजोमय सितारे तर दुसऱ्या बसून एक मात्र तगडा संघ रती महार्थींचा संघ या मैदानामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय स्लोरवन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता थोडासा दिशाहीन चेंडू प्रतिस्पर्धी संघाला एक धाव बहाल करतोय बोनसच्या स्वरूपात आणि संभाव्य धावसंख्येला एक या धावसंख्येनं चालना प्राप्त होते ती पस्तीस धावा या धावपलकावर पहिल्या तीन षटकांचा विचार केला तर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले सुरुवातीपासून एका बसून सुरुवातीला गॉडवेन पिटर गीतेशे सुंदर शिके आणि त्यानंतर सॅम माघारी परतला आणि संत गतीने धावपलक आपल्याला धावपलकावर पाहायला मिळाला बस तीस थांबत बर गोलंदाजी मार्क बर गोलंदाज सुरेश माजरेकर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता वेगवान पद्धतीचा चेंडू परती करतो यष्टीरक्षक ये स्वतः येतोय राधाकृष्ण पेडणेकर चेंडूची परती करतोय बाईच्या स्वरूपात एक धाव बहाल होते या एकेरी धावसंखानं सांघिक धावपलक धावपलकावर मजल मारतोय छत्तीस थप धावपलकावर सॅम माघारी परतल्यानंतर एका षटकराच्या जोरावर मैदानामध्ये फिटर खेळतोय सन्मानजनक क्रिकेट या मैदानावर खेळावा सांघिक धावपलक हा डोंगरा एवढ्या धावसंख्येचा बदरावा या महत्वाच्या आकांक्षानं महत्वाच्या इराद्यानं खेळावं ही रणनीती एका बाजूनं महालक्ष्मी देवबाग संघाची तर दुसऱ्या बाजूनं आपण एक भेदक गोलंदाजी करावी ही रणनीती विरस्फोट वेंगुर्ला संघाची एका बाजूनं एका पहिल्या तीन षटकांचा जर विचार केला फलंदाजांची ताबडतोड फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजी विचार केला तर गोलंदाजांची भेदक गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून ही लढत हे मैदानावर आपल्याला पाहायला दोन संघांची ही लढत कोणता संघ विजयाचा झेंडा फडकवतोय आपल्या बाजूनं ही आलेली वेळ ठरवते पण रोमांचक सामना या प्रेक्षकांचा डोळ्यांचा पाळणं फेडणारा सामना या मैदानावर लढत होतोय तो विरस्फोट वेंगुर्ला बरसेस महालक्ष्मी सुंदर गोलंदाजी मिळते टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय वेगवान पद्धतीची गोलंदाजी एका बसूनच षटकांमध्ये जी मोठी धावसंख्या खर्च केली तर दुसऱ्या बसून धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी मी करणार या महत्वाच्या इराद्यानं ही संघाच्या संघनायकाना जबाबदारी दिली ती मी पूर्ण करणार तर सुंदर गोलंदाजी करत सांघिक धावपल हा मात्र स्थिरावा आणतोय तो धावपलकावर छत्तीस धावा या धावपलकावर सुंदर पद्धतीचं गुणलेखन गेले चार दिवस आजचा अंतिम दिवस सुंदर पद्धतीची माहिती अमोल केसरकर आमच्यापर्यंत पोचवत आहेत प्रेक्षकांची तोहवा गर्दी या मैसानावर आपल्याला पाहायला मिळते अंतिम दिवस एका बाजूनं साई नाईक नावाचं वादळ दुसऱ्या बाजूनं दाजी नाईक आणि पुन्हा एकदा पेटरच्या चे चेंडू पोहतो गगनाला गबस्ती घालणारा फटका तब्बल मात्र शिक्कामोर्तब सहा धावांसाठी होतोय आणि या सहा धाबांना सांगिक उपलब्ध मात्र सुस्थितीमध्ये येऊन सुंदर असं गाणं डीजेच्या माध्यमातून भाव अंतरीच हळवे मयूर गवळीच्या मुखातून हे निघालेलं सुंदर पद्धतीचा लंगार आणि अक्षरशः तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सांगावं असं वाटतंय माझा वर्गमित्र मयूर गवळी आज या गाण्या निमित्तानं ज्यानं आपल्या नावावर बरेच पुरस्कार करले त्याची आठवण या गाण्यातून प्रत्येक के मैदानावर केली जाते सांघिक धावफलक हा धावफलकाभर पुढे सरकला गेला या सहा धाबानं बेचाळीस धावा या धावफलकाभर आणि गोलंदाजी मार्गभर गोलंदाज सज्ज होतोय ज्याला म्हणून संबोधलं गेलं हल्लीच्या सीझन मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचे किताबर तीन ते चार वेळा कोरले तो वेगवान पद्धतीचा आपल्या संघासाठी पहिला चेंडू गती परिवर्तनाचा चेंडू पाहायला मिळतोय क्रिकेटच्या माध्यमातून ब्रह्मास्त्राला संबोधलं गेलं तो ब्रह्मास्त्र या अन्नुक्त आपल्या मनगडातून प्राप्त करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या नितीनला मात्र एक प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू हा चेंडू धाव पलकावर निर्धाव गणला जात पाचव्या षटकातील पहिल्या पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त बेचाळीस धावा या धाव तीन गटांच्या मोबदल्यात महालक्ष्मी देवबाग संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा स्लोर वन पद्धतीचे चेंडू एका बाजून समीरला माहिती आहे समीर एक नौका खेळाडू नितीन एक मोठे फटके मारण्यासाठी माहेर संबोधला जातो ज्यावेळी नितीनच्या बॅटला बॅटवर चेंडू येतो त्या फटके मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत घटनाला गबस्त घालणारे फटके पाहायला मिळत आहेत पण प्रतिस्पर्धी संघाच्या विस्फोटक फलंदाजाला एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी संघाच्या संघनायकाने माझ्यावर जबाबदारी ठेवली त्या कलात्मक गुणांचं विवरण या मैदानावर करावं या इरादानं या महत्वाच्या आकांक्षाने मी गोलंदाज या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय सत्यात उतरवत येतो मात्र समीर शॉर्ट प्रकारचा चेंडू ककणाला अवस्थे घालतोय डीप मिड विकेटला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मोठा पटका ठोलवत धावपल पुढे सरकला गेला अठ्ठेचाळीस धावा या धावपल काभर पाचव्या षटकातील निम्म्या चेंडूंचा तीन चेंडूंचा सा झालं की समाप्त उर्वरितच्या तीन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी वेगवान पद्धतीचा चेंडू फटका बसला जातोय नोमायसला चेंडू विसवला जातोय शतरक्षक सुरेश आमच्यावर येतोय चेंडूची परती करतोय सुंदर पद्धतीची या दोन रणपिटी आपल्या पॉपिंग सुरक्षितरित्या पुसतायत आणि या दुर्धवसं सांघिक धावपलक धावपलकावर मात्र अर्धशतकी केळी पूर्ण करतोय तो महालक्ष्मी देवबाग संघाच्या पासून आज या मैदानावर एक सुवर्ण संधी असेल जो संघ विजेता होईल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल जो संघ पराभूत होईल त्या या स्पर्धेच्या माध्यमातून नमस्कार करावा लागेल अशी ही फेरीत ह्या फेरीतील हे सामने मैदाना सा सा मैदाना या मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा स्लोर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू आवाज करून देणारी तर एकापासून टाळ्यांचा वातावरण निर्माण करणारी फलंदाजी हे मैदानामध्ये मात्र प्रात्यक्षिक घडलं जात आहे या जिम कना मैदानावर पाच चेंडूंचा चाल खेळ समाप्त पाच चेंडूंमध्ये आठ दबा खर्च करतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून दोन खेळाडूंचा वाढदिवस संघाचा प्रजेश रावले आणि महालक्ष्मी देवबाग संघाकडून खेळतोय तो पायस अल्मेडा याला या वाढदिवसाच्या दोघ दोघांना पण खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचा दिसा खूप खूप शुभेच्छा देतोय आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून सर्व समालोचकांच्या आयोजकांच्या वतीनं आणि स्लोर वन पद्धतीचा चेंडू यावर फटका बसला आता तीस चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि या तीस चेंडूंच्या समाप्तीनंतर एका बसून सॅम यावेळी से माघारी परतला आणि नितीनची एक षटकार नटलेली खेळी आली संपुष्टात आणि सांघिक धावपलक मात्र स्थिरवला गेला पन्नास थापा बर तिसऱ्या चेंडूवर षटकार त्यानंतर दुहेरी धावसंख्या त्यानंतर निर्धाव चेंडू आणि अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा माघारी परतला तो मोठ्या फटक्यांसाठी जरा माहिर म्हटलं जातं तो नितीन डगाऊटचा शिकार झाला टीम मिटिंग लागतंय हाणामारीचं षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्त करावं आणि गोल गोलंदाजी वर एका बाजून गणपती बाप्पा मोर्याच्या आवाजात बहुतेक करून सुरेश मांजरेकर कडे जबाबदारी असेल की अनुभव शिरोडकर यांच्याकडे सुरेश मांजरेकर कडे जबाबदारी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो हाणामारी करण्यासाठी निखिल मैदानामध्ये पाहुलं टाकतोय यानंतर सामना रंगेल या मैदानावर आदि आर्यन देवली वर्सेस टी टी एम एम कुडा एका बाजूनं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमता प्रतिनिधित्व करतोय ज्याचं कॉमेंट्री बॉक्समधून आदरान नाव घेतलं जातं स्टार अक्षय या नावानं ज्याला संबोधलं तर तो अक्षय घाटवळ तर दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणं बरेच इतिहास रसले तो संदेश कुंडेकर उर्फ सँडी या स्पर्धेच्या माध्यमातून टी टी एम एम कुडाळ संघाचं प्रतिनिधित्व करतोय दोन्ही संघांना पहिला पुकार येतोय नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या पन्नास धावा या धावफलकावर आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुरेश मांजरेकर पहिला चेंडू वरकरलाईन पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता थोडासा खराब क्रिकेट कारण एका बसून पीटर सलामीवीर खेळतोय मैदानामध्ये पाच चेंडू मी खेळावे दोन मोठे फटके टोलवावे पासष्ट वी सत्तरावी गाठावी हा इरादा आहे तो मात्र महालक्ष्मी देव संघाचा तो सत्यात उतरावा या महत्वाच्या आकांक्षाने या मैदानावर खेळावं तर दुसऱ्या बाजूनं एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला पंचान्नवी घटना असून साठावी घटना असून आम्ही दूर ठेवणार या महत्वाच्या इराद्यानं सांघिक धावपलका धावपलकावर स्थिरावला गेला मात्र मोठे फटके माणसात पन्नास धाबा धावपलकाबर एका गड धाऊचितच्या स्वरूपात निखिलला मात्र आल्या पावले माघारी परतावं लागत आहे नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये विशाल स्ट्रायकर एनला पीटर कॉमेंट्री बॉक्सच्या एन्डकडनं त्यांना चौथ्या षटकाला धवसंख्येला रोधक अशी गोलंदाजी केली तो सुरेश मांजरेकर सच्च होतोय मोठा फटका पाहायला मिळतोय कगनाला गबसने घालणारा फटका डेपेड बेकटला सर कगनाला गबसने घालतोय आणि षटकाराचा उलगेला शिक्कामोर्तब साधाबा होत आहे होताय आहे धावपलक छप्पन्न धावा या धावपलकावर आणि गोलंदाजिक प्रतिस्पर्धी संघाला एक मोठा हबावून ठेव इरादा न एक मूर्तीला कीर्तिमान पीटर नावाचं बादळ या मैदानावर गुंगावत आहे स्लोर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय औष्टिकच्या बराच बाहेर चेंडू दिशाहीन झालेलं चेंडू एकेरी धावसंख्या देत या एकेरी धावसंख्यनं सांगिक फलकावर दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर उर्वरितच्या अजून चार चेंडूंचा आहे खेळ बाकी उर्वरितच्या चार चेंडू मी खेळणार मैदानामध्ये एका बसून आतापर्यंत तीन षटकार उत्तुंग पद्धतीचे टोलवले अजून दोन षटकार टोलवणार सत्तराभी घटनाचा जो मानस झाकला आहे प्रथमतः महालक्ष्मी देवबाग संघानं तो पल्ला मी गाठणार ज्या ध्येयापर्यंत पोचणार प्रतिस्पर्धी संघाचा इरादा प्रतिस्पर्धी संघाला पासष्ट बी गाठण्यापासून आम्ही दूर ठेवणार या महत्वाच्या इरादानं या दोन संघांच्या बाजूनं रणनीती लागली जाते ती मात्र या मैदानावर पुन्हा एकदा ऑस्टिकच्या बराच बाईपचा चेंडू दिशाहीन चेंडू प्रतिस्पर्धी संघाला दंडात्मक धावसंखन धावपलक बधारला जातोय तो, तो अठ्ठावन्न धावा या धावपलकावर उर्वरितच्या असून चार चेंडूंचा एक खेळ बाकी उर्वरितच्या दोन चेंडूंवर तब्बल बोनसच्या चे स्वरूपात सहा धावांच्या स्वरूपात आठ धबक करतोय सुरेश पुन्हा एकदा स्लॉरोन पद्धतीचा चेंडू आपल्याच प्रोत्वामध्ये सुंदर शतरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे तीन षटकारांच्या जोरावर एका बसून फिटर तर दुसऱ्या बसून ही निखिल आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज होतोय तो सुरेश तीन चेंडूंचा झालंय खेळ समाप्त उर्वरित अजून तीन चेंडूंचा आहे खेळ बाकी उर्वरितच्या चे तीन चेंडूंवर आक्रमण करावं लागेल ते मात्र महालक्ष्मी देवबाग संघाच्या फलंदाजांना मोठा फटका पाहायला मिळतोय फटका फसला जातोय क्षेत्ररक्षक आशीष येतोय चेंडूवर झेलपर्यंत पोचतोय झेल सुटला जातोय परिणाम दुहेरी धावसंख्येमध्ये उंदगण होतं या फटक्याचं आणि या दोरी धावसंखन सांघिक धावपलका धावपलकावर साठावी गाठतोय तो मात्र साठ धावा धावपलकावर पाच गड्यांच्या मोबतल्या आहेत महालक्ष्मी देवबाग संघ प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर फायटिंग टोटल उभी करतोय पहिला प्रयत्न तो महालक्ष्मी देवबाग संघ तर उर्वरितच्या असून दोन चेंडूंचा आहे के बाकी आणि या दोन चेंडनवर आक्रमण कराव अटॅक इज डिफेन्स आक्रमकता ये बचावाचे साधन आणि ते आक्रमकतेची आवश्यकता येऊन टेपते ती मात्र महालक्ष्मी देवपाक संघाला ब्रह्मास्त्राचा उपयोग अहिंमोखेचे षडे कारण पीटर हा एक मूर्तीलान कीर्तीमान असा खेळाडू लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो बरेच मैदान काचवली पण या मैदानावर सुंदर खेळाचे प्रदर्शन पहिला मिळाला सॅम एक विस्फोटक फलंदाज magari परतला आणि या मैदानावर मी पावन खिंड लढवणार समजले सलामी बिरजच्या भूमिकेत या इराणानं खेळतोय तो, तो मैदानामध्ये पिटार वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पाहिला मिळतोय धावचीच्या स्वरूपात विशालला माघारी परतावा लागतंय पहिल्या इनिंगचा छत्तीस चेंडूंचा सा सहा सा षटकांचा झाला खेळ समाप्त आणि या सहा षटकांच्या समाप्तीनंतर संगीत धावपलग धावपलकावर मात्र साठ धाबा धावपलकावर विजयासाठी एकसष्ट धाबांचं उद्दिष्ट घेऊन उतरावं लागेल ते मात्र वीरस्फोट वेंगुर्ला संघाला येणाऱ्या काळात तर दुसऱ्या बाजूनं एकसष्ट धाबांचा पाठलाग करत असताना रोखावं लागेल ते मात्र या मैदानावर महालक्ष्मी देवपाक संघाला एका बाजूनं सॅम याच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी देवबाग संघ विजयाचा झेंडा पडकवतोय मितेशच्या वेगवान गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी करतोय की दुसऱ्या बाजून या स्पर्धेच्या माध्यमातून गितेश गावडे प्रतीक गवंडे डी के ही नावाचं वाद या मैदानाभर गोंगवत आहे ही मात्र आलेली भेट ठरवत आहे तोपर्यंत जाऊया आपण सुमधिर संगीताकडे डी माध्यमातून व तमाम कसकांच्या वतीनं आपले काय वेळासाठी राजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्व क्रीडा रसिकांसाठी एक सूचना आहे आप आपले मास्क आप आपल्या तोंडावर ठेवा कोविडच्या नियमांचं पालन करा कोणत्याही वेळी या ठिकाणी कोविड तपासणी स्कॉड येऊ शकतं आपल्याला आर्थिक पाचशे रुपयाचा दंड होऊ शकतो त्यामुळे कृपया मास्कचा वापर करा ले चलते हैं मैदान के ऊपर तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला महालक्ष्मी देवबाग और वीर स्पोर्ट्स के बीच में टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला यहां पर किया और जिसके चलते हुए पहले ओवर में साठ रन लगभग दस के औसत से बनाने और इकसठ रनों का लक्ष्य जो कि यहाँ पर रखा है वीर स्पोर्ट्स ने वीर स्पोर्ट्स वेंगुला के सामने महालक्ष्मी देवबाग टीम ने सैम के ऊपर काफ़ी जिम्मेदारी थी लेकिन सैम नाकामयाब रहे एक बड़ा शॉट तगड़ा शॉट लगाया जरूर लेकिन जहां गेंद को भेजना चाह रहे थे वहां पर गेंद चली नहीं गई और एक शानदार कैच लपका गया और जिसके चलते उनको सस्ते में लब, लौट, लौटना पड़ा और यह परिणाम यह हुआ एक सीमित टोटल जो कि इस मैदान के ऊपर छः ओवर में लगभग साठ रन का एवरेज जो कि कमेंट्री बॉक्स से हमेशा प्रेडिक्शन रहता है वहां पर जाके टोटल रुका और इकसठ रन का जवाब देना है वीर स्पोर्ट्स वेंगुल्ला टीम को. इस है, है आदि आर्यन देवली और टी टी एम एम कुड़ाल के बीच में जो कि चौथा क्वार्टर फाइनल का मुकाबला होगा और उसके बाद तय तो हो जाएगा जो कि सेमीफाइनल के मुकाबले किस तरह से खेले जाएंगे वो चिट्ठियों के ऊपर से निकाले जाएंगे और उसके बाद दो सेमीफाइनल के मुकाबले के लिए जाएंगे और एक फाइनल का यानी कि इस नगराध्यक्ष ट्रॉफी 2021 का ग्रैंड फिनाले यहां पर इस मैदान के ऊपर आपको देखने को मिलेगा क्वार्टर फाइनल के मुकाबले से हर 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 मैन ऑफ द मैच के लिए जो कि टी-शर्ट दिया जाती है प्रतीक स्पोर्ट्स के ओर से मैन ऑफ द मैच द क्वार्टर फाइनल से ओपनर कौन ओपनर कौन ओपनर कौन प्रारंभिक जोड़ी के वो से सुचित और बल्लेबाजी तो करना जानते हैं पावर प्ले का ओवर जिसने इस प्रतियोगिता में चार विकेट चटकाए वो पाए सालमेड़ा गेंदबाजी के लिए और कर ले गेंद पहले गेंद के ऊपर गेंद सीधी जाएगी वन बाउंड सीमा रेखा के बाहर चार लिए छोटी गेंद और छोटी देवबाग़ की शुरुआत हुई थी दो ओवर में पच्चीस रन बने थे शायद ऐसा लग रहा था अस्सी तक पहुंचेगा महालक्ष्मी देवबाग का खेमा लेकिन उसके बाद शानदार वापसी और वो सुरेश मांदरे करके दो ओवर इस मैच में शानदार रहे जिसके चलते हुए सीमित टोटल के ऊपर रुका है और अब पहली गेंद के ऊपर पावर प्ले के चौका जड़ा है सुचित ने इस बार रिवर्स अटैम्प करना चाहा शायद बल्ले को लगे नहीं देखना है अंपायर का इशारा जब तक आ जाए तब तक सिंगल निकलता हुआ लेग बाइज का इशारा अंपायर का आता हुआ और टोटल संख्या में बदलाव जो कि होता हुआ रन बगर नुकसान पर इकसठ रनों के जवाब में सिन्दुर्गढ़ जिले में बहुत सारे खेल हमने देखे क्रिकेट की अगर भाषा में कहा जाए बड़े बड़ी टीमें इस प्रतियोगिता में बड़े बड़े मुकाबले खेलते हुए आपने देखे होंगे और यही इस मैदान के ऊपर वही बड़े खिलाड़ी बड़े सितारे अब इस में अपना जलवा बिखरते हुए नजर आ रहे हैं टीम जो कि क्वार्टर फाइनल का मुकाबला जीती और जो कि सेमीफाइनल में प्रवेश कर चुके हैं तो पहले मुकाबले में एक शानदार जीत अर्जित कर चुके हैं दाजी नाइक की टीम जय तीर्थुला टूर्नामेंटेगा ले ले तो की घंटी थर्ड अंपायर के लिए इशारा यहां पर आता हुआ शानदार है नाट्यमय घटनाओं से भरा हुआ ये ओवर कैच छूटा उसके बाद रनआउट का मौका देखना है मौका कहाँ बनता है और थर्ड अंपायर का इशारा यहाँ पर आना बाकी वैभव सांगेलकर कृपया आपली आवश्यकता आहे मैदानावर ग्राउंडस्मन वैभव सांगेलकर एक स्टम्प घेऊन आहे वैभव सांगेलकर थर्ड अंपायर का इशारा इट्स Out DJ प्रतियोगिता का नगराध्यक्ष ट्रॉफी 2021 लगातार जो कि लगभग 20 सालों के बाद इस मैदान के ऊपर एक बड़ी प्रतियोगिता और साथ साथ देखा जाए तो इस मैदान के ऊपर आज का आखिरी दिन और सभी मुकाबले काटे के नजर आते हुए दर्शक भारी मात्रा में इस मैदान के ऊपर उपस्थित है और यूट्यूब के ऊपर जो इस मुकाबलों का आनंद ले रहे हैं उनके खिदमत में हमारा प्यार भरा नमस्कार कमेंट्री बॉक्स में मौजूद है मेरे साथ मैं खुद जय भोसले मेरे साथ राजा सामन साथ सचिन सावन दीपक परब योगेश परब महेश डोंगरे गुरु चिटनीस ये कमेंटेटर्स पायस निकले फिर एक बार गेंदबाजी के लिए इस बार हवाई फायर काफी देर तक हवा में लेकिन खिलाड़ी कोई मौजूद नहीं पहला रन पूरा कर दिया लेकिन गेंद उससे काफी तेज सीमा रेखा के बाहर एक शानदार चौका निकलता हुआ लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के बल्ले सेवा

नंबर एक के बाहर जाते हुए दोपहर के सत्र में आउटफील्ड काफी तेज नजर आता हुआ और जिसके चलते हुए तीस यार्ड खेमे के तीस यार्ड सर्कल के बाहर गेंद जब चली जाते तो उसने उसे रोकना नामुमकिन इस बार बड़ा शॉट फिर एक बार हवा में हवा में खेला हुआ गेंद निश्चित रूप से फिर एक बार पीछा किया जा रहा है लेकिन इस बार फिर एक बार गेंद सीमा रेखा के बाहर जाते हुए चार यहाँ पर इनाम आता है विक्रांत गावड़े के ओर से तीन चौकों के लिए पाँच सौ रुपये का इनाम यहाँ पर घोषित किया जाता है दो चौके तो अब लगा चुके हैं गीतेश अपने बल्ले से पाया सलमेडा का ये महंगा ओवर नजर आता है जो कि पावर प्ले का ओवर इकसठ रनों का जवाब देते हुए एक शानदार शुरुआत विरिस स्पोर्ट्स की इस मैदान पर पटकी हुई गेंद हल्के हाथों से खेल दिया वहां पर अलिस्टर तेजी के साथ आना चाहते लेकिन गेंदबाज खुद आ गए तब तक एक सिंगल निकाला सिंगल के साथ साथ शायद पहला ओवर भी समाप्त होता हुआ और पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल है पंद्रह रन स्कोर बोर्ड पर एक विकेट के नुकसान पर इकसठ रनों के जवाब में इस में पर जयती तुलस टीम का हाईएस्ट टोटल है सर्वश्रेष्ठ इक्यानवे रन बनाए थे छः ओवर में और उसके बाद शायद सत्तर तक बाकी टीमों का फैसला रहा है लेकिन 60 का आंकड़ा जो है वो काफी टीमों ने बनाया है 60 61 60 61 काफी टोटल बने हैं और उसका पीछा करते हुए काफी मशक्कत करनी पड़ रही है जो हर एक टीम को और इस मैदान के ऊपर कड़ी धूप में ये तीसरे क्वार्टर फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं जो कि वीर स्पोर्ट्स विंगुलले और महालक्ष्मी देवबाग के बीच में चल रहा है पहला ओवर समाप्त पहले ओवर में निकले 15 रन दो चौके निकले गितिश के बल्ले से, एक चौका निकला सुचित के बल्ले से, अभी सागर को अपना खाता खोलना है, और जो कि एक विकेट जा चुका है इनामों की बहुचार तो होनी है लेकिन इतने में नहीं एक कदम किचड़ में फंसा है वो किचड़ साफ हो जाए उसके बाद इनामों की बहुचार हो जाएगी लॉकआउट मुकाबले और देखना है क्या हो जाता है गेंदबाजी में जो कि आते हुए गेंदबाज कृष्णा पाटकर फल टस गेन कवर के दिशा में खेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर बेहतरीन फील्डिंग पर एक सिंगल मात्र निकला सिंगल के साथ अब टोटल आगे बढता हुआ जो कि सोलह रन एक विकेट के नुकसान पर कृष्णा एक अष्ट ऑलराउंडर खिलाड़ी जो कि बल्लेबाजी भी भरपूर कर लेता है गेंदबाजी भी कर लेता है लेकिन आज उनका बल्ला ज्यादा चला रही शायद वो बल उनको बल्लेबाजी का ज़्यादा मौका मिल जाता तो शायद ये सत्तर अस्सी तक पहुँच जाता टोटल लेकिन देखने वाली बात होगी क्या गेंदबाजी में वो करिश्मा कर पाते हैं मैदान के बीच में आड़े बल्ले के साथ रिवर्स अटेम्प्ट करना चाहता थर्ड मैन की दिशा से गेंद का पीछा कहीं किया जा रहा है गेंद को रोकना चाहते थे कुछ गज अंदर गेंद को रोका दूसरा रन पूरा कर दिया तीसरे के लिए पलटे और तीसरा रन भी पूरा कर दिया बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट इस मैदान के बीच में और तीन रनों के साथ अब टोटल मात्रा आगे बढ़ता हुआ जो कि उन्नीस रन यहाँ पर इकसठ रनों के जवाब में ऐसा नहीं है मैच में अभी भी ट्विस्ट बचा है एकाध विकेट अगर मिल जाए तो महालक्ष्मी देव कम बैक कर सकते हैं अगर ये साझेदारी चलती रही तो वीर स्पोर्ट्स के जो के मनसूबे हो वो काफी मजबूत नजर आएंगे लेकिन साथ साथ गेंदबाज कृष्णा पटकर गेंदबाजी कर रहे हैं लेकिन ये जो रिवर्सिव का जो कि शॉट है वो भाई काफी रन दिलाता है इस मैदान के ऊपर खुली बाउंड्री के ऊपर इस बार खेल दिया हवा में फंसा हुआ स्ट्रोक गेंद खड़ी हो गई है खुद विकेट कीपर एलिस्टर लेकिन हाथ से गेंद रन के लिए जो के पीटर थे पर और हिट लगाने की कोशिश जहां सिंगल था जहां विकेट था वहां दो रन निकाले गए और इन दो रन के साथ टोटल अब पहुंचा 21 रन ट्वेंटी शायद मौका था यहां पर कैच का जो कि पीटर थे विकेट कीपर कभी इनके हाथों से क्या छूटता नहीं लेकिन क्या करें मुकाबले में दबाव इस तरह का है क्वार्टर फाइनल का मुकाबला क्योंकि यहां तक मुकाम इस मुकाम तक आप पहुंचे हैं इतना प्रयास करके लेकिन हमें क्या है हम तो बाहर बैठकर कहते रहते हैं बाहर बैठकर कर आसान है कहना लेकिन जब अंदर जाते हो तब छुटता है पसीना कहाँ कहाँ से छुटता है पता नहीं चलता गेंद हवाई फायर फिर एक बार खड़ी हो चुकी है खिलाड़ी गेंद तक यहां पर लेकिन पहुंच नहीं पाए हाथ को लगी नहीं गेंद और तब तक मौका बना और दो रन पूरा करने का और इस दो रन के बदौलत टोटल जो कि यहां पर तेईस रन एक विकेट के नुकसान पर शायद गितेश के ऊपर पूरा दारो मदार है शायद उनके कप्तान कह रहे हैं आपको मैच समाप्त कर कर ही वापस आना है ऐसे जोखिम भरे शॉट मत खेलो लेकिन क्या करे ये आक्रामक बल्लेबाज है गेंद को छोटी देखी ना देखी तो हाड़े बल्ले से खेल बैठे लेकिन खुशकिस्मत रहे दो बार मौका मिला है शायद क्रिकेट में मौका आपको बार बार मिलता है इस बार लाजवाब स्टोब कवर की दिशा में खेला सैम नजर आते हुए अपने स्क्रीन के ऊपर तब तलक सिंगल मात्र निकलता हुआ और सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ चौबीस रन ट्वेंटी फोर लॉस ऑफ वन विकेट सेकेंड ओवर इन प्रोग्रेस इस बार कृष्णा फिर एक बार गेंदबाजी के लिए ऑफ स्टंप के ऊपर थे गेंद कवर पॉइंट बाउंड्री पॉइंट के ऊपर से खेला पीछा किया जा रहा है लेकिन आउटफील्ड का भी दे, गेंद देखते देखते सी मारे क के बाहर चार रन के लिए एक लाजवाब खेल अब तक समाप्त तो होता हुआ और अट अट्ठाईस रन टोटल स्कोर बोर्ड पर पहले ओवर में निकले थे दूसरे शुरुआत यहाँ पर बात की जाए तो लगभग आधे टोटल के आसपास खड़ी हो चुके है पहले दो ओवर में अब 24 गेंदों का खेल अभी भी बाकी और 32 रनों की और आवश्यकता मुकाबला जीतने के लिए प्रति ओवर आठ के औसत से तेतीस रनों की और आवश्यकता जो की बचे हुए चोवीस गेंदों में ट्वेंटी फोर रिक्वायर्ड चोवीस सिंड चा खेळ बाकी आणि धावा बनवायचा अजूनही ते चोवीस गेंदों का खेल बाकी और तेतीस रनों की आवश्यकता अब मात्र गेंदबाजी में बदलाव नजर आता हुआ पहला बदलाव गेंदबाजी में और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर महालक्ष्मी देवबाग के ओर से नीतेश जो कि बांदेकर ए और तेज तर्रार गेंदबाज और उनके दे गीतेश गावड़े अब यहां से भाई आपको कुछ ना कुछ चमत्कार करना पड़ेगा अगर आप इस तरह से अग... बाटो के बिरयानी की तरह रन तो भाई आपको मैच में वापसी का दरवाजा बंद हो जाएगा क्योंकि क्रिकेट में चमत्कार बार बार हुआ नहीं करते चमत्कारों को नमस्कार करने वाली इस दुनिया में चमत्कार कर दिखाना है और जब जब चमत्कार होता है ना तो वो चमत्कार हमेशा याद रखता रखा जाता है जिस तरह से सैंडी कुंडकर ने नौ गेंदों में नौ छक्के जड़े थे एक गेंद तेज रफ्तार भरी टिप्पा गिरने के, के बाद बाहर की तरफ निकली से बाहर वाइड का इशारा आता हुआ मैं बात कर रहा था सैंडी कुंडेकर की गोवा राज्य की वो बड़ी प्रतियोगिता नौ गेंदों का सामना करने का मौका मिला और नौ गेंदों में वो चौवन रनों के आत्म सिपारी सैंडी कुंडेकर की उसे कोई भूला नहीं हम तो नहीं भूलेंगे हम सिंधुदर्ग जिले के हैं लेकिन गोवा राज्य में उस पारी को बार बार याद किया जाता है पटकी गेंद देखिए एक कान के नीचे गजब की आवाज गेंद सीमा रेखा के बाहर तारा मंडल को चीरती हुई छे रन के लिए Okay, आगे बढ़ चुका है पैंतीस रन थर्टी शायद छोटी गेंद जिसका इंतजार कर रहे थे गीतेश गावड़े और इनका पसंदीदा शॉट है ऊपर से गेंद आसमान से बातें करते हुए एयर एस्टर्स से हाय हेलो करते हुए कुछ गुनगुनाते हुए हवा से बातें करती हुई, 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 बाते हुई सीमा रेखा पार चली गई रन के उपर, जिसके उपर लिखा था इट्स सिक्सर निकले फिर एक बार गेंदबाज और फिर एक बार आगे निकले गेंदबाज के नजदीक से मैदान के क्षेत्र में वहां पर आपको रोशन देख रहे हैं दिखाई दे रहे हैं। तेजी के साथ थ्रो किया लेकिन उससे भी काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट और दो रन टोटल खाते में बनते हुए और टोटल जो कि आगे बढ़ता हुआ सदतीस रन स्कोर बोर्ड पर अभी भी और पच्चीस रनों की है आवश्यकता इस बार फिर एक बार निकलते हुए इकसठ रनों की आवश्यकता जीत के लिए टोटल बन चुके सदतीस रन यानी कि और अभी भी चौबीस रनों की है आवश्यकता एक लंबा ओवर बड़ा ओवर किसी भी गेंदबाज को बख्श नहीं दे रहे हैं जो कि बख्श नहीं रहे बल्लेबाज फिर एक बार पटकी इस बार हवाई फायर क्या गेंद में धोरी है ऊंची है ले और ये सिक्सर लाइन का टच कर दिया लाइन के रॉक के ऊपर खड़े उत्साह में पता नहीं चलता कहां पर आप खड़ा हो ये तो भाई लगान के जैसा ट्रेलर हो गया आखिरी गेंद के ऊपर पांच रन की जरूरत थी आमिर खान ने लगाया था बड़ा शॉट और वो जो कप्तान था इंग्लैंड का वो गेंद को लेकर रेखा पार चला गया था ओ, इस बार खेल दिया कवर के ऊपर से इस बार इस बार बार हवा में और कोई गलती नहीं बाय बाय करना पड़ रहा है गीतेश को लेकिन गीतेश ने अपना काम कर दिया दो चक्के लगाए दो चौके लगाए एक शानदार बल्लेबाजी को अंजाम दिया टोटल मात्र यहां पर पहुंचा हुआ जो कि त्रयालीस रन टोटल स्कोर बोर्ड पर दूसरे विकेट का टोटल जो कि त्रयालीस रन यानी कि और मात्र अठारह रनों की है आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए और मैदान के अंदर डी के इसको देख के ही पता चलता है भाई इसके बल्ले को अगर कॉन्टेक्ट हो गई हो गेंद तो नॉट रीचेबल हो जाएगी और वेंगुल्ला कैम्प के मैदान के ऊपर इस बल्लेबाज ने करारी बल्लेबाजी की लगातार तीन छक्कों के लिए बीजेपी के कार्यकर्ता विराज के, के पांच सौ रुपए का इनाम घोषित किया जा रहा है और नॉस्ट्रेड के ऊपर है डी के राजन, और राजन केरकर और गेंदबाज तैयार नीतेश फिर एक बार और उनके सामने है सागर ये बल्लेबाज एक चौका जिनके बल्ले से आपने देखा वो मात्र बल्लेबाजी के लिए गेन हटकर खेलना चाहते थे विकेट कीपर के हाथों से गलती हो गई वहां पर एक सिंगल निकाला देखना है बाईस का इशारा अंपायर का आता हुआ और सिंगल के साथ अब टोटल जो कि चवालीस रन ये रन रोकने हैं भाई आपको और डीके अब मात्र मैदान के ऊपर खुद कप्तान के हैसियत से अब और सत्रह रनों की है आवश्यकता और डीके में वो क्षमता है चाहे कितना भी बड़ा मैदान हो जिस तरह से सैम छक्के लगा लेते हैं जिस तरह से सिंधुनगर जिले का गेल जिसे कहा जाता है दाजी नाइक चक्का लगा देते हैं वैसे डीके भी बड़ा शॉट लगा देते हैं इस बार आड़े बल्ले के साथ मिड विकेट मिडान के दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात मात्र मिलेगा वहां पर सिंगल और सिंगल के साथ टोटल अब परावर्तित होता हुआ लगभग तीन ओवरों का खेल समाप्त 45 रन टोटल स्कोर बोर्ड पर 18 गेंदों का खेल अभी भी बाकी और इन 18 गेंदों में जीतने के लिए और 16 रनों की है आवश्यकता 18 गेंदे और 16 रन क्या होगा आने वाले समय में क्योंकि समय के पिटारे में क्या छिपा है ये इंसान को पता नहीं होता और भाई ये अगर इंसान को पता होता तो इंसान प्रयास करना छोड़ देता और मुंगेरी के हसीन सपने देखा करता गेंदबाजी में बदलाव होगा उसी तरह कमेंट्री बॉक्स में बदलाव अगले तीन औरंग के लिए गेंदों में 16 रन बन पाते हैं या कोई चमत्कार यहां पर मैच दिला देता है देवबाग टीम को यह बताने के लिए आमंत्रित करता हूँ युवा कॉमेंटेटर सचिन सावंत को और मा जय भोसले इस मुकाबले के दौरान आप सभी से विदा लेता हूँ धन्यवाद धन्यवाद जय बेहतरीन गेंद जो की पैरों के ऊपर थी उसको कट कर दिया गेंद गया पर डीप डीपीला क्षेत्र मिड विकेट के क्षेत्र में एक रन रनने के साथ मुकम्मल दूसरे रन का प्रयास और हल्के हाथों से वहां पर दो रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज जो जो के दोनों ही कि नाम के और उनके साथ देते हुए बल्लेबाज जो कि सागर सागर और डीके के बेहतरीन बल्लेबाजी अब तक देखने को मिलते हुए कृपया सामना जो टीटीएमएम कुड़ा विरुद्ध आदि आर्यन देवली दोनही संघाचे संघनायक नाण्यापैकी साठी या एक खोलवर खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा फटका फसतो एकच धाव मत धाव निघते आणि एके सांगक धावफलक धाव फलक फुटेसारचा होतोय पोहोचतोय तो जवळपास अठ्ठेचाळीस धावांवर ते गोलंदाजी मार्ग गोलंदाज एक उंचपुरा ताकदवर खेळाडू रोशन नावाचा सज्ज होतोय सायकेनवरती फलंदाज सागर सज्ज होतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवे क्षेत्रक्षेख चेंडूवरती झेल टिपण्याची संधी एक सुंदर झेल टिपला जातो बीजेपी भी कार्यकर्ते संबंधने विराज मडकईकर यांच्याकडून सलग तीन षटकारांसाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक असेल ते फलंदाज फलंदाजाला राजन केरकर असो किंवा विस्फोट संघाचा फलंदाज कुठचाही असेल सलग ती तीन चेंडू तीन षटकर तर समधे विराज मडकई यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक प्रतीक गवंडे नावाचा फलंदाज सज्ज होतो नॉन स्ट्राईक यांवरती तर स्वतः संघाचा कर्णधार राजन उर्फ डीके हा स्ट्राईक एंडवरती सज्ज मोठा फटका लो टॉस चेंडू चेंडू डीप स्क्वेअर लेख क्षेत्र क्षेत्र चेंडूवरती येतोय चेंडू वरती तोपर्यंत तो क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तोपर्यंत मात्र एकच धावी राजन केरकर याला एक धावी नशी सांघिक धावफलक कैसा पुढे सरसवतोय धावफलक एकच तिरावला होता तो पुढे सरसवतोय एकोणपन्नास धावांवरती चौथं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज रोशन सज्ज होतो एक सुंदर गोलंदाजी कल्पग्रतेने मोठ्या फटक्यांवरती रोधक बसवणारी या षटकात परंतु मात्र पुढे आहे आक्रमक ढाक्याचा फलंदाज राजन आणि त्याचा फलंदाज प्रतीक यावेळी सन्मानपूर्वक फटका विदलंद कार्पेट पाहायला मिळतोय शॉर्ट कवर क्षेत्राक चेंडूवरती येतोय पहिला प्रयत्न चेंडूची परतची फेड जोपर्यंत केली जाते एकेर धाव धाव फलकात घडली जाते स्ट्राईक बदलते स्ट्राईकवरती मात्र वीरस्फोट वेंगुर्ला संघाचा हुकुम उद्या पाहायला मिळतोय तो राजन केरकर नावाचा ज्या राजांच्या बॅटमध्ये ताकद आहे क्षमता आहे तोच राजन पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज होतोय यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू विजुलंद कार्पेट बहुधा येतो एक धावपूर्ण दुसरा प्रयत्न प्रयत्नही बहुधा सॅमहाशक चेंडूवरती जातोय परतीची फेड करतोय तोपर्यंत तो सांघिक धावपलक पुढे सरसवतोय फेक जिंकल्यानंतर वीरस्फोट वीरस्फोट वेंगुर्ला संघाची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखलं आणि त्यानंतर मात्र धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुंदर फलंदाजे ज्या प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता होती ती पहिल्या पहिल्या चार षटकात गोलंदाजी मार्ग पाहायला मिळते निश्चितच प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला चोवीस चेंडूंच्या खेळात केवळ एकावन्न धावांवरती रोखून ठेवत आहेत ते फलंदाज एकसष्ट धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उर्वरित बारा चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी अजूनही दहा धावांची आवश्यकता म्हणजेच प्रथम फलंदाजी करताना मात्र महालक्ष्मी देवबाग संघ कुठेतरी या सहा षटकांच्या सामन्यात एक दहा ते पंधरा धावा मात्र कमी बनवतोय निश्चितच आवश्यकता होती सत्तरी गाठण्याची गोलंदाज रोशन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध परंतु चेंडू मात्र सीमाक्षेताचं उल्लंघन करतोय चेंडू बघता बघता विनंती असेल टीटीएमएम कुडाळ संघाचा कर्णधार व आदि आर्यन देवली संघाचा कर्णधार आपण कृपया समलसीन कक्षाकडे या एक षटकार सुंदर पहिला फलंदाज डीकेचा पाहायला मिळाला परंतु त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी बहुधा फलंदाज बाद होतोय राजन नावाचा तंबूत परततोय काहीसा हताश पहायला मिळतोय निश्चितच निश्चय करून गेला होता मैदानात की नाबात राहून सामना जिंकवून देईन आपल्या संघाला परंतु त्या कामगिरीत मात्र कुठेतरी अपयश निर्माण होतं एक षटकार टोलवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय बहुधा फलंदाज राजन याचा राजन हा निराश तंबूत परततो तर नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय तो आशिष नावाचा आशिष ज्याकडे बराच अनुभव प्रदीर्घ क्रिकेट खेळलेला अनुभव गाठीशी असलेला तोच आशिष अनुभव मात्र पणाला लावेल या सामन्या दरम्यान एक कमी धाव संख्येचं आव्हान त्यानंतर दरम्यान स्वागत होतंय सन्माननीय श्याम वाक सरांचं आदि आर्यन देवली संघाचे संघ मालक यांचं इथं या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत तसेच आमचे जवळचे मित्र आणि प्रतिक स्पोर्ट प्रतिस्फोटचे मालक संमेदनीय अमेय सावंत यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आज तेही याच पदा उपस्थित याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका कवर्सच्या डोक्यावरून चेंडू सीमारेशे लगत क्षेत्रक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र सीमारेशेच उल्लंघन करतो या चा, चेंडूवरील चार फल विरस्फोट संघाची पाहायला मिळते विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर पराभूत झालेल्या संघाला हार्दिक हार्दिक